आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. औरवडच्या सरपंचांचा आंदोलनाचा दणका, उद्यापासून सुरू होणार विकास कामं. गौरवडचा विकास खुंटण्याचा कुटील डाव हाकला होता, मात्र सरपंच सलीम मुल्ला यांनी आंदोलनाचं अस्त्र उगारल्यानंतर प्रशासनानं काढता पाय घेतल्यानं आता विकास होणार आहे. सलीम मुल्ला हे गेल्याच आठवड्यात सरपंच झाले. अनेक वर्षांचा खुंटलेला विकास त्यांनी याचा अभ्यास केला आणि गाव संघटित करून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. प्रजासत्ताक दिन कोल्हापुरात साजरी करण्याची भूमिका होती. परिणामी शिरोचे गटविकास अधिकारी सुशील संसारे, शिरो तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सकट, पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले या प्रमुखांनी गौरवाड येथे सरपंच सलीम मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली, दीर्घकाळ चर्चा केली. देवस्थान जमीन वगळता सगळे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिली. त्यामुळे आता देवस्थान जमिनीचा सवाल जिल्हाधिकारी स्तरावरून सोडवला जाणार आणि निधी आणि विकास कामं प्रजासत्ताक दिनापासून आता सुरू होणार. महानकारी न्यूज साठी गौरवाडहून मोहन जमादार. आहे त्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेला मार्गदर्शनासाठी फॉरवर्ड केलेले होते. जिल्हा परिषदेवरनं त्या बद्दल गावठाण आणि देवस्थानाची जमीन असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला सध्या खर्च करता येणार नाही आणि तो विषय जो आहे तो मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्यामुळे त्यावर आपण ज्यावेळेस त्यांच्याकडनं मार्गदर्शन येईल त्यावेळेस आपण खर्च करू असं आपण आपल्या सीओ साहेबांनी मला आश्वासन दिलेलं होतं. त्या पद्धतीने मी ग्रामपंचायतीला वेळोवेळी कळवलं सुद्धा आहे त्या संदर्भात. आणि आता आपल्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार 26 जानेवारीला आपण सगळे उपोषणाला बसणार होतात त्या संदर्भात आज इथं चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर इथं आलेले असताना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ साहेबांना मी स्वतः फोन करून विचारले असता आत्ताचा सध्याचा जो 14 वित्त आयोगातला खर्च आहे तो त्यांनी मला दूरध्वनीवरनं असं सांगितलेलं आहे की उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांना ते स्वतः सांगणार आहेत की आता सध्या जो 14 वित्त आयोगामधला खर्च आहे, जे कामं आपले प्रलंबित आहेत, ते तो खर्च करण्याची मुभा ग्रामपंचायतीला देण्यात यावी. नमस्कार, मी गौरवडगावचा सरपंच सलीम मुल्ला. आज आमच्या गावामध्ये विकास कामाबद्दल आम्ही तहसीलदार परत BDO CO आणि कलेक्टर यांच्या सगळ्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करता आलतो. आमचे सभापती पण आमच्या संघे मला चौगुले यांनी पण आमच्या बरोबर 2 महिने झालं पाठपुरावा आम्ही करत होतो. आमचे माजी सरपंच विजय कुंभजी आणि आमचे सदस्य सगळे आम्ही त्यांच्याकडे भरपूर पाठपुरावा केला. त्यांच्याकडनं आम्हाला अपयश आलं. मग आम्ही असं विचार केलं की बाबा या गावचा विकास करायचा असेल तर काय करायला पाहिजे हे आम्ही विचार करून मग हे 26 जानेवारीला आम्ही आंदोलनाचा विचार केला. त्याशिवाय आमचं या गावचा विकास होणार नाही.